लोकसभेतील पराभवाची कारणं शोधून काढू, खापर कुणावरही फोडू नका, फडणवीसांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, तर विधानसभेसाठी तयारीला लागण्याचे निर्देश। युवकांचा चेहरा म्हणून मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदेंना संधी मिळण्याची शक्यता। युवकांचा चेहरा म्हणून मंत्रिमंडळात श्रीकांत शिंदेंना संधी मिळाली पाहिजे, धैर्यशील मानेंची मागणी। तर मंत्रिपदापेक्षा पक्ष संघटना वाढवण्यात रस, श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार, खासदार नरेश म्हस्केंचा दावा। ठाकरेंच्या नवनिर्वाचित 9 खासदारांपैकी 6 मोदींना पाठिंबा देणार असल्याचं हे वक्तव्य, तर नावं जाहीर करा, अंधारेंची मागणी। राहुल गांधी वायनाड लोकसभा मतदारसंघाचा राजीनामा देणार। वायनाड आणि रायबरेली 2 मतदारसंघातून राहुल गांधी विजयी, राजीनामा देऊन पोटनिवडणुकीत काँग्रेस कार्यकर्त्याला संधी देणार। दिल्लीतील काँग्रेस कार्यकारिणीची बैठक संपली, बैठकीत राहुल गांधींना विरोधी पक्षनेते बनवण्याची एकमुखी मागणी। नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रिमंडळाचं सूत्र ठरलं, भाजपला 18 तर एनडीए घटक पक्षांना 18 मंत्रिपदं, शिंदेंच्या शिवसेनेला 1 कॅबिनेट मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती। देशात एका वर्षाच्या आत मध्यावधी निवडणुका लागणार, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचं मोठं विधान, वर्षभरात मोदी सरकार जाणार असल्याचं भूपेश बघेल यांचं म्हणणं। कोकणात पावसाचं जोरदार आगमन, हवामान विभागाकडून कोकणाला आज येलो अलर्ट, तर पुढील 2 दिवस ऑरेंज अलर्ट जारी, तर सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पावसाची शक्यता।